राजवीर अकॅडमी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. आज आपण क्लास 9 पार्ट 1 यामध्ये आपण सेट्स हा चॅप्टर पाहणार आहोत. चॅप्टरला स्टार्ट करण्याच्या सुरुवातीला आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंतसुद्धा शेअर करा. तर ठीक आहे, आपण चॅप्टरला सुरुवात करूया. चॅप्टरचं हेडिंग आहे सेट्स, आणि सेट्स याच मराठीमध्येच काय म्हणतात त्याला, संच म्हणतात. तर पाहूया सेट्स म्हणजे काय ते. तर सुरुवातीला सेट्स म्हणजे काय, आपल्याला फर्स्ट पेजवरती काही आपल्याला पिक्चर दिलेले आहेत, फ्लावर ऑफ बकेट दिलेले आहे, बंच ऑफ केस दिलेलं आहे अँड कलेक्शन ऑफ नंबर असे टाईपचे काही एक्झाम्पल दिलेले आहेत. त्याचे पिक्चरसुद्धा दिलेले आहेत. म्हणजे ते सर्व कशाचे एक्झाम्पल आहेत, दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ ऑल टाईप्स ऑफ कलेक्शन. म्हणजे कलेक्शन म्हणजेच काय, तो समूह आहे. आणि तो समूह जो असेल त्या समूहालाच काय म्हणतात, सेट्स म्हणतात. परंतु सेट्स म्हणजे फक्त समूहच नाही, तर त्या समूहामधील माहितीसुद्धा कशी पाहिजे, बरोबर पाहिजे, अचूक पाहिजे, ती आपल्याला क्लिअरली सांगता आली पाहिजे. ओके, अशा प्रकारच्या माहितीला किंवा त्या माहितीमधून जे आपण घेणार आहेत त्या माहितीलाच काय म्हणायचं आहे, सेट्स असं म्हणायचं आहे. चला यानंतर आपल्याला पेज नंबर 1 बॉटमला काही एक्झाम्पल दिलेले आहे सेट्ससाठीचे. तर आपल्याला त्यावरून ठरवायचं आहे की हे एक्झाम्पल सेट्स आहे किंवा नाही. हे म्हणजे आपण सेट्स हे ठरवताना आपल्याला एक डेफिनेशन आहे, आणि डेफिनेशन काय आहे की सेट हा कसा असला पाहिजे, म्हणजे सेट्समध्ये काय असायला पाहिजे, त्याच्यामधले जे इलिमेंट्स आहेत त्या कसे असायला पाहिजेत, डेफिनेटली असायला पाहिजे. म्हणजे काही वेल डिफिनेट, म्हणजे काही ठराविक असायला पाहिजे. पाहू आपण एक्झाम्पल पाहू यामध्ये. फर्स्ट एक्झाम्पल आपल्याला दिलेलं आहे बॉटममध्ये. या ठिकाणी मी सर्व एक्झाम्पल त्या ठिकाणचे लिहिलेले आहेत. फर्स्ट एक्झाम्पल डेज ऑफ अ वीक हा सेट आहे का नाही हे ठरवा म्हटलेले. आणि सेट असण्यासाठी काय असायला पाहिजे, ते कलेक्शन असायला पाहिजे आणि ते सर्वमान्य असायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल डेज ऑफ अ वीक, आता आठवड्यातील दिवस म्हटल्यानंतर आपण काय, समजा सोमवार घेतला तर कोणालाही जरी विचारलं तरी तो काय म्हणणार आहे की हा काय आहे, आठवड्यातील एक दिवस आहे. म्हणजे हे काय होणार आहे, सेट्सचं एक्झाम्पल होणार आहे. नंतर म्हणजे हा सेट आहे. यानंतर मंथ्स इन अ इयर म्हणजे वर्षातील महिने. समजा कोणालाही विचारलं आपण जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल अप टू डिसेंबर हे सर्व काय आहेत, ह्या एका वर्षातील महिने आहेत. म्हणजे आपण कोणालाही विचारलं किंवा हे कुठेही जरी पाहिलं तरी आपल्याला काय असणार आहे, हे वर्षातील काय असणार आहे, ते महिनेच असणार आहेत. म्हणजे हे माहिती कशी आहे, सर्व बरोबर आहे आणि वेल डिफाईन आहे. त्यामुळे आपण त्याला सुद्धा काय म्हणणार आहोत, हे सुद्धा काय आहे, सेटचं एक्झाम्पल आहे. नेक्स्ट, ब्रेव चिल्ड्रन इन द क्लास. ब्रेव म्हणजे शूर म्हणू. म्हणजे आपल्याला विचारलं की क्लासमधील एखादा शूर विद्यार्थी आहे का, आता हे आपल्याला सांगता येईल का की हा मुलगा क्लासमधील शूर आहे किंवा तो मुलगा आहे. किंवा जरी आपण ठरवलं तरी ते सर्वांना वाटेल का की तो विद्यार्थी शूर असेल, तर हे ठरवता येणार नाही. ओके, म्हणजे आपण ते ठरवू शकत नाही किंवा याला एक लिमिट नाही, तर आपण ते काय म्हणून, हा सेट काय नसणार आहे. म्हणजेच ब्रेव चिल्ड्रन इन द क्लास इज नॉट अ सेट, हा सेट आपल्याला ठरवता येणार नाही, कारण तो वेल डिफाईन आपण करू शकत नाही. नंतर फर्स्ट 10 काउंटिंग नंबर, पहिल्या 10 मोज संख्या. काउंटिंग नंबर सर्वांनाच माहिती आहेत, आणि पहिल्या 10 म्हटलेत म्हणजे 1, 2, 3, 4, 5 अप टू 10, म्हणजे 1 पासून ते 10 पर्यंत. म्हणजे हे काय आहेत, आपण कोणालाही विचारलं पहिल्या 10 संख्या तर ते हेच सांगणार आहेत. म्हणजे हे सुद्धा काय होणार आहे, सेटसाठी एक्झाम्पल होणार आहे. यानंतर स्ट्रॉंग फोर्ट्स ऑफ महाराष्ट्र, महाराष्ट्रामधील फोर्ट्स, फोर्ट्स म्हणजे किल्ले, परंतु ते कसे पाहिजेत, मजबूत पाहिजे. आता आपल्याला माहीत आहे का कोणता किल्ला मजबूत आहे किंवा कोणता कमजोर आहे, तो आपण एक कोणता किल्ला मजबूत आहे किंवा स्ट्रॉंग आहे हे आपण सांगू शकत नाही. किंवा आपण ते जर माहिती कोणाला विचारली तर त्यांच्यामध्ये काय असेल, माहितीमध्ये वेगवेगळापणा असेल. म्हणजे कोणी सांगू, फिक्स सांगू शकणार नाही की हा फोर्ट जो आहे हा स्ट्रॉंग आहे किंवा नाही ते. म्हणजे ही सुद्धा माहिती काय आहे, वेल डिफाईन्ड नाही. म्हणजे आपण हे सुद्धा काय म्हणू शकत नाही, हा सेट नाही होणार. पुढे लास्ट एक्झाम्पल, प्लॅनेट्स इन आवर सोलार सिस्टीम. आपल्या सौरमालेतील जे ग्रह आहेत त्यामध्ये त्यांची नावं पाहिजेत. म्हणजे ते लिस्ट म्हणजे काय असेल, मार्स असेल, ज्युपिटर असेल, अर्थ असेल, सॅटर्न असेल, असे जे प्रकारचे प्लॅनेट्स आहेत. म्हणजे हे जर आपण कोणालाही विचारलं तरी ते काय असणार आहेत, ते आहे तेच राहणार आहेत. म्हणजे आपण कोणत्याही एका प्लॅनेटचं नाव घेतलं तर तो काय असणार आहे, तो सोलार सिस्टीममधील प्लॅनेट असणार आहे. म्हणजे ही सुद्धा माहिती कशी आहे, वेल डिफाईन्ड आहे. म्हणजे डेफिनेटली अँड क्लिअरली म्हटले. ओके, क्लिअरली म्हणजे अचूकपणे आहे. म्हणजे अशा जी माहिती असणार आहे, अशा एक्झाम्पललाच आपण काय म्हणणार आहे, सेट्स म्हणणार आहेत. म्हणजे हे आपल्याला काही सेट्स आहे की नाही हे ठरवण्यासाठी जे काही एक्झाम्पल्स होते. नेक्स्ट, आपल्याला नेक्स्ट पेजवरती आपल्याला सेट्सची डेफिनेशन दिली आहे, आणि ती सेट्सची डेफिनेशन आपल्याला काय सांगितलेलं आहे, पहा पेज नंबर 2 आपल्याला सुरुवातीला सेट्सची डेफिनेशन दिलेली आहे. काय म्हटलं आहे, इफ वी कॅन डेफिनेटली अँड क्लिअरली डिसाइड द ऑब्जेक्ट ऑफ अ गिवन कलेक्शन, देन दॅट कलेक्शन इज कॉल्ड ॲज सेट्स. सेट्स कशाला म्हणायचे, जे आपल्याकडे कलेक्शन असेल किंवा ही माहिती असेल. आता ही समजा माहिती होती आपल्याकडे, डेज ऑफ वीक, आठवड्यातील दिवसांची माहिती होती. म्हणजे आपल्याला हे जे माहिती आहे ही कशी आहे, डेफिनेटली म्हणजे अचूक आहे, आणि क्लिअरली म्हणजे नेमकेपणाने सांगता नाही. म्हणजे आपण जर वार घेतला, कोणताही वार घेतला, तर तो कशातला वार असणार आहे, आठवड्यामधलाच वार असणार आहे. ओके, तर ही माहिती झाली क्लिअरली अँड डेफिनेटली. म्हणजे हे आपल्याला ही जी माहिती आहे, अशी माहिती जी आपण
ज्या समूहामधून माहिती घेतो ते मग समूहालाच काय म्हणतात, सेट्स असं. म्हणजे हे झाले सेट्सबद्दलची माहिती. परंतु आता या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे सेट्स. म्हणजे सेट्स हे नाव लिहिताना सेट्सचं जे नाव लिहितो आपण ते नाव हे जनरली कॅपिटल लेटरमध्ये यूज करतात. ओके, म्हणजे कॅपिटल लेटर्स म्हणजे कोणते, फ्रॉम ए टू झेड ह्या ठिकाणचे लेटर्स सेट्सचं नाव लिहिताना. ओके, जनरली नेम ऑफ द सेट्स इज गिवन बाय कॅपिटल लेटर्स, मीन्स फ्रॉम ए टू झेड, ए पासून झेड पर्यंत आपण कॅपिटल लेटर कोणतंही यूज करू शकतो. परंतु ते कसं असायला पाहिजे, कॅपिटल असायला पाहिजे या ठिकाणी. आणि आपण जो सेट लिहिणार आहे त्यामध्ये काही आपण एखादं एक्झाम्पल जर पाहिलं तर ऑड नंबर्स, ऑड नंबर्स फ्रॉम 1 to 10, फ्रॉम 1 to 10, तर या ठिकाणी आपण सेटचं नाव लिहिणार आहोत. म्हणजे सेटचं नाव कशामध्ये लिहिणार आहोत आपण, कॅपिटल लेटर. म्हणजे सपोज आपण ए घेतलं तर या ठिकाणी ऑड नंबर लिहायचे आहेत, म्हणजेच कोणते असतील, 3 असेल, 5 असेल. फ्रॉम म्हटलेलं आहे म्हणजे 1 पासून स्टार्ट करू शकतो आपण, फ्रॉम म्हटलेलं आहे म्हणजे 1, 3, 5, 7 and 9 हे सर्व काय आहेत, ऑड नंबर आहेत. म्हणजे हा काय झाला सेट. परंतु सेट लिहिताना आपल्याला काही अटी आहेत. अटी काय आहेत की तो सेट जो आहे तो कशामध्ये लिहायचा आहे, कर्ली ब्रॅकेटमध्ये लिहायचं आहे. नंतर या ठिकाणी हा कर्ली ब्रॅकेट आहे. नंतर आणखी काय आहे की हे सेटमध्ये जे लिहिलेले आहेत हे 1, 3, 5, 7, 9 यांनाच काय म्हणतात, इलिमेंट्स म्हणतात. यांना काय म्हणतात, इलिमेंट म्हणतात. इलिमेंट म्हणजेच काय, घटक. ओके, इलिमेंट्स म्हणजेच काय, घटक. म्हणजेच हे कुणाचे घटक आहे, तर ह्या सेट एचे घटक आहेत. ह्याला सेट ए म्हणायचं, कारण हे सेटचं आपण नाव दिलं आहे ए, म्हणून याला काय म्हणायचं, सेट ए, म्हणजे संच ए. आणि हे जे सर्व आहेत 1, 3, 5, 7, 9 हे काय आहेत, ह्या सेट एचे काय आहेत, इलिमेंट्स आहेत. अशा प्रकारे हे एलिमेंट्स आहेत, किंवा यांना मेंबरसुद्धा म्हटलं जातं. तर आपण हे मेंबर आहेत, म्हणजे आता हे मेंबर दाखवण्यासाठी दोन सिम्बॉल आहेत आपल्याला, दोन सिम्बॉलचा अभ्यास करायचा आहे या ठिकाणी सुरुवातीला अगोदर. नंतर हा एक सिम्बॉल आहे आणि हा दुसरा सिम्बॉल आहे. तर याचा अर्थ होतो सिम्बॉलचा, इज इलिमेंट ऑफ, इज इलिमेंट ऑफ. आणि या सिम्बॉलचा अर्थ होतो इज नॉट इलिमेंट ऑफ, इज नॉट इलिमेंट ऑफ. म्हणजेच किंवा याला दुसराही शब्द आहे एलिमेंटच्या ऐवजी, इज बिलॉन्ग टू, इज बिलॉन्ग टू. आणि या ठिकाणी इज नॉट बिलॉन्ग टू, म्हणजे या ठिकाणी आपल्याला दोन शब्द आहेत. एक शब्द आपण कोणता पाहिला, या ठिकाणी एलिमेंट हा एक शब्द पाहिला, म्हणजे घटक. आणि बिलॉन्ग टू हा सुद्धा त्याचा तोच अर्थ आहे, घटक असणे. हे दोन शब्द आपण पाहिलेले आहेत. परंतु हे दोन सिम्बॉल या ठिकाणी डिफरंट का आहेत, वेगळे का आहेत, हे आपल्याला पाहायचं आहे. म्हणजे या ठिकाणी ह्याचा यांचा यूज कुठे होऊ शकतो, कारण एक आपल्याला प्रॅक्टिस सेटमध्ये अशा टाईपवरती एखादा एक्झाम्पल असू शकतो. म्हणजे हा सिम्बॉल आहे, हा सिम्बॉल आहे. ओके, आणि हे आपण कशामध्ये लिहिले आहे, वर्ड्समध्ये लिहिले. हा सिम्बॉल आहे हे आपण वर्ड्समध्ये लिहिलेलं आहे. म्हणजे आपल्याला काय पाहिले मिळेलं या ठिकाणी, आपण या ठिकाणी सांगितलं होतं 3 हा काय आहे, इलिमेंट आहे. 5 सुद्धा काय आहे, इलिमेंट आहे. 7 इलिमेंट आहे. 9 इलिमेंट आहे. म्हणजे हे सर्वजण काय आहेत, इलिमेंट आहेत. कोणाचे इलिमेंट आहेत, ऑफ सेट ए. म्हणजे इलिमेंट आहेत त्यावेळेस कोणताही सिम्बॉल यूज करायचा आपल्याला, हा सिम्बॉल यूज करायचा. कारण आपण या ठिकाणी म्हटलं इज इलिमेंट ऑफ, म्हणजे आपण जर सांगितलं की 3 हा काय आहे, ह्या सेट एचा इलिमेंट आहे, म्हणजेच आपण हे सिम्बॉलमध्ये जर लिहायचं म्हटलं तर आपण काय लिहिणार, यासाठीच या ठिकाणी मी लिहितो 3 इज इलिमेंट ऑफ सेट ए. पहा, हे सिम्बॉलमध्ये झालं. म्हणजे हा 3 हा काय आहे, इलिमेंट आहे. कोणाचा आहे, एचा आहे. परंतु हे वर्ड्समध्ये लिहिताना कसं लिहिणार, आता आपण ह्या सिम्बॉलला काय वाचायचं आहे, या ठिकाणी लिहिले आपण इज इलिमेंट ऑफ किंवा इज बिलॉन्ग टू. म्हणजेच या ठिकाणी आपण काय लिहिणार, 3 इज इलिमेंट ऑफ, इलिमेंट ऑफ, परंतु ए म्हणजेच काय, इलिमेंट ऑफ सेट ए. अशा प्रकारे आपल्याला हे लिहिता येईल. नंतर जर हे झालं या प्रकारे, आता या ठिकाणी 5 साठी तसं त्याच प्रकारे लिहिता येईल, 5 इज अ इलिमेंट ऑफ सेट ए, 7 इज अ इलिमेंट ऑफ सेट ए, 9 इज अ इलिमेंट ऑफ सेट ए. समजा 8 असेल तर 8 कशाप्रकारे लिहिता येईल, 8 हा आहे का, यामध्ये आहे का, यामध्ये नाही, म्हणजे आपल्याला मग तो इलिमेंट आहे असं म्हणता येईल का, इलिमेंट नाही. मग इलिमेंट नसेल तर त्यासाठी सिम्बॉल अशा प्रकारचा आहे. म्हणजे हा सिम्बॉल काढायचा आहे आणि त्यावरती क्रॉस लाईन, म्हणजे हा कोणाचा इलिमेंट नाही, सेट ए. तर मग तो लिहिताना कसं लिहिणार वर्ड्समध्ये, 8 इज नॉट इलिमेंट ऑफ सेट ए. अशा प्रकारे आपल्याला ही बेसिक माहिती आहे सेट्सबद्दलची. तर काही सेटचे आपल्याला एक्झाम्पल आहेत, तर वेगवेगळ्या टाईपचे एक्झाम्पल आहेत. या ठिकाणी आपण पुढे जी प्रॅक्टिस सेट येणार आहे आपली, प्रॅक्टिस सेट 1.1 ही आपल्याला सेट्स या टाईपवरती, म्हणजे हा सिम्बॉल आणि या प्रकारचा सिम्बॉल, या दोन्ही सिम्बॉलवरती आपल्याला काही प्रॅक्टिस सेटमध्ये क्वेश्चन्स आहेत ते सुद्धा आपल्याला सॉल्व करायचे आहेत. आणि सेट्समध्ये बेसिक माहिती लक्षात ठेवायची, सेट्स म्हणजेच काय, तो कसा असला पाहिजे, अचूक असला पाहिजे. आणि त्यामधील जे घटक आहेत हे कसे असले पाहिजेत, नेमके, म्हणजे ते सर्वांना मान्य असतील. ते
चला यानंतर आपण काही सेट्सचे एग्जांपल पाहणार आहोत. पहा सुरुवातीला फर्स्ट एग्जांपल सेट ऑफ नॅचरल नंबर. सेट ऑफ नॅचरल नंबर मीन्स दिस नेम ऑफ द सेट इज डिनोटेड बाय कॅपिटल एन. नॅचरल नंबर आहे म्हणून त्याला आपण सेटला नाव काय देणार आहोत, कॅपिटल एन. मग या ठिकाणी नॅचरल नंबर कोणते असतात हे आपण कर्ली ब्रॅकेटमध्ये लिहिणार आहोत. म्हणजेच काय, 1, 2, 3, 4, ... आपण लास्ट नॅचरल नंबर सांगू शकत नाही. नेक्स्ट सेट ऑफ होल नंबर्स, अँड होल नंबर्स इज डिनोटेड, होल नंबर मीन्स डब्ल्यू, ओके, अँड डिनोटेड बाय कॅपिटल डब्ल्यू. अँड होल नंबर स्टार्ट फ्रॉम 0, 0, 1, 2, 3, 4, ... ओके, वी कॅन नॉट टेल द लास्ट ऑर ग्रेटेस्ट होल नंबर. नेक्स्ट वन इंटीजर्स, इंटीजर्स सेट इज डिनोटेड बाय आय. इंटीजर्स हा सेट जो आहे, संच जो आहे, हा कोणत्या अक्षराने दाखवतात, कॅपिटल आय, इंटीजर फॉर आय. नेक्स्ट इंटीजर्स म्हणजेच काय असतात, जे नंबर्स नंबर लाईनवरती असतात, म्हणजे 0 असतो, पॉझिटिव्ह नंबर असतात, निगेटिव्ह नंबर असतात, हे सर्वच काय आहेत इंटीजर्स. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला -3 घेता येईल, नेक्स्ट -2 घेता येईल, -1, 0, 1, 2, 3, 4, ... ओके, हे सर्व नंबर नंबर लाईनमध्ये असतात, यांनाच काय म्हणतात, सेट ऑफ इंटीजर्स मीन्स आय. नेक्स्ट वन सेट ऑफ रॅशनल नंबर्स, हे बाकीचे सर्व रॅशनल नंबरच आहेत. नेक्स्ट सेट ऑफ रियल नंबर्स, तर तो रियल नंबर हा कोणत्या लेटरने दाखवतात, आर. आणि क्यू जो आहे, रॅशनल नंबर जो आहे, तो कोणत्या लेटर्सने दाखवतात, त्याचा सेट क्यू या लेटरने दाखवतात. ओके, अशा प्रकारे आपल्याला काही एक्झाम्पल हे सेट्सबद्दलचे होते. चला यानंतर आपण पाहणार आहोत मेथड्स ऑफ रायटिंग सेट्स. नाव मेथड्स ऑफ रायटिंग सेट, देर आर टू टाईप्स ऑफ रायटिंग मेथड्स, दॅट इज लिस्टिंग मेथड अँड सेकंड वन इज रूल मेथड. ओके, लिस्टिंग मेथड इज अल्सो कॉल्ड ॲज रोस्टर मेथड अँड रूल मेथड इज अल्सो कॉल्ड ॲज सेट बिल्डर फॉर्म. ओके, हे कोणते नाव आहेत पहा, लिस्टिंग मेथडला दुसरं नाव काय आहे, रोस्टर मेथड, आणि रूल मेथडलाच सेट बिल्डर फॉर्म. म्हणजेच या ठिकाणी हे सेट्स लिहिण्याच्या दोन पद्धती आहेत. ओके, तर पहिली आहे लिस्टिंग मेथड, म्हणजेच याला मराठीमध्येच काय म्हणतात, यादी पद्धत, लिस्ट बनवायची आहे. ओके, नंतर या ठिकाणी आहे रूल मेथड, या ठिकाणी मी दोन पार्ट करतो याचे. म्हणजेच या ठिकाणी म्हणतात याला गुणधर्म पद्धत, गुणधर्म पद्धत, हे अशा प्रकारे मराठीमध्ये नाव आहे त्यांना. तर लिस्टिंग मेथड म्हणजेच काय, तर आपण एखादं एक्झाम्पल घेऊया. एक एक्झाम्पल घेतल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की लिस्टिंग मेथड म्हणजे काय. तर आपण घेऊया ऑड नंबर्स, अगोदरच एक्झाम्पल घेऊया ऑड नंबर्स. ओके, ऑड नंबर्स घेऊया, ऑड नंबर्स फ्रॉम 10 to 25. कितीपासून जे आहेत, फ्रॉम म्हटले, फ्रॉम म्हटल्यानंतर 10 to 25 म्हणजे 25 त्यामध्ये येणार. तर आपण सुरुवातीला सेटला नाव देताना, सेटचे नाव घेताना काय घेणार, सपोज आपण बी घेतलं, बी इज इक्वल टू काय घेणार, कर्ली ब्रॅकेटमध्ये फ्रॉम 10 म्हटले, 10 पुढे ऑड नंबर, म्हणजेच काय येईल, 11 येईल, 13, 15, नेक्स्ट आणखी 17, 19, 21, 23 and 25 अल्सो 25 येणार आहे. बिटवीन म्हटल्यानंतर 25 येणार नाही, फ्रॉम म्हटलेलं आहे, म्हणजे हे झाले लिस्टिंग मेथड. परंतु या ठिकाणी आपण जे एक्झाम्पल लिहिले आहेत यामध्ये काय आहे पहा, जे आपण एलिमेंट्स लिहिले आहेत हे कशाने सेपरेट केलेले आहेत आपण, म्हणजे एलिमेंट्स आर सेपरेटेड बाय कॉमा. या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे, एलिमेंट्स सेपरेटेड बाय कॉमाज, म्हणजे या ठिकाणी आपल्याला कॉमाज वापरून काय करायचे, एलिमेंट्स हे सेपरेट लिहायचे आहेत आणि हे कर्ली ब्रॅकेटमध्ये लिहायचे आहेत. आणखी यामध्ये लक्षात ठेवायचं आहे की हे जे एलिमेंट आहेत हे एकाच ऑर्डरनं यावेत असे नाही, ऑर्डर म्हणजे क्रम, एका सरळ क्रमाने यावेत असे काही नाही, आपण कोणतेही पुढे मागे झाले तरीसुद्धा चालतील. परंतु या ठिकाणी लक्षात काय ठेवायचे की सर्व एलिमेंट त्यामध्ये आले पाहिजेत, जर आले नाही तर मग तो काय होणार नाही, सेट नाही असणार आहे तो. म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय हे लक्षात ठेवायचं, एलिमेंट्स हे कशाने सेपरेट केले असतात, कॉमन आहे. हे झाले लिस्टिंग मेथडचे एक्झाम्पल. नेक्स्ट हेच एक्झाम्पल आपण रूल मेथडनं पाहू. रूल मेथडमध्ये काय आहे फरक, हेच एक्झाम्पल पाहणार आहोत. या ठिकाणी सुद्धा आपण सेटचं नाव तेच घेऊ, बी इज इक्वल टू. या ठिकाणी मात्र आपण हे प्रत्येक एलिमेंट न वापरता या ठिकाणी आपण एक व्हॅरिएबल वापरणार आहोत, म्हणजे चल वापरणार आहोत. सपोज या ठिकाणी आपण आणि जे व्हॅरिएबल वापरणार आहोत हे काय वापरणार आहोत, स्मॉल लेटर, म्हणजे तो एलिमेंट आहे, म्हणजे एलिमेंट वापरताना आपण काय करणार, जे ब्रॅकेटच्या मध्ये असणार आहेत हे काय असणार आहेत, एलिमेंट स्मॉल लेटरमध्ये. म्हणजेच या ठिकाणी आपण काय सांगणार आहे, तर एक्स इज अ एलिमेंट ऑफ सेट बी, आणि या ठिकाणी एक उभी रेषा आहे, त्या उभ्या रेषेला सच दॅट म्हणतात. सच दॅट म्हणजे असा की, म्हणजेच बी एक्स इज अ एलिमेंट ऑफ सेट बी सच दॅट एक्स इज, आणि हे एक्स जो आहे तो काय आहे, एक्स इज ऑड नंबर फ्रॉम 10 to 25. एक्स इज ऑड नंबर फ्रॉम 10 to 25. ओके, फ्रॉम 10 to 25, ब्रॅकेट क्लोज. अशा प्रकारे आपल्याला
रूल मेथड ही लिहता येईल. पहा या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, एक्स इज ऑड नंबर फ्रॉम 10 to 25, म्हणजे हा एक्स हा ऑड नंबर आहे. परंतु एक्स म्हणजेच काय आहे, एक्स म्हणजे 11 सुद्धा एक आहे, एक्स म्हणजेच 13 सुद्धा आहे, एक्स म्हणजेच 15 सुद्धा आहे, म्हणजे हे सर्वच काय आहेत, एक्सच आहेत. आणि ते एक्स म्हणजेच काय आहेत, ऑड नंबर फ्रॉम 10 to 25. अशा प्रकारे हे आपल्याला रूल मेथड हे एक्झाम्पल सेट लिहिण्याची मेथड आहे. एक लिस्टिंग आहे, एक रूल मेथड, दोन्ही पण मेथड सिंपल आहेत. या ठिकाणी मात्र लक्षात ठेवायचं की हे या ठिकाणी घेताना नेहमी हे स्मॉल लेटरमध्ये असणार. आणि ही उभी रेष, उभ्या रेषेलाच काय म्हणतात, सच दॅट. सच दॅट म्हणजेच काय, असा की. ओके, या ठिकाणी हे लक्षात ठेवायचं आहे. यानंतर आपल्याला पाहायचं आहे प्रॅक्टिस सेट 1.1. चला यानंतर आपण पाहणार प्रॅक्टिस सेट 1.1. ओके, फर्स्ट क्वेश्चन फ्रॉम द प्रॅक्टिस सेट 1.1. द फर्स्ट क्वेश्चन इज गिवन दॅट राईट द फॉलोइंग सेट्स इन रोस्टर फॉर्म. ओके, वी हॅव गिवन रोस्टर फॉर्म. रोस्टर फॉर्म मीन्स लिस्टिंग मेथड. ओके, आपल्याला माहीत आहे लिस्टिंग मेथडलाच काय म्हणतात, रोस्टर फॉर्म. त्यामुळे आपण लक्षात ठेवतो ना, हे दोन्ही पण नावं लक्षात ठेवायचे आहेत. कारण एक काही वेळेस रोस्टर फॉर्म येऊ शकतं, काही वेळेस लिस्टिंग फॉर्ममध्ये येऊ शकतं. तर आपल्याला हे लिस्टिंग मेथडमध्ये लिहायचे आहेत, म्हणजे रोस्टर फॉर्ममध्ये लिहायचे आहेत. तर फर्स्ट एक्झाम्पल दिलेलं आहे सेट ऑफ इव्हन नंबर्स. सेट ऑफ इव्हन नंबर्स, तर सेट ऑफ इव्हन नंबर म्हटलेले, मग सेट ऑफ इव्हन नंबर कोणते घेणार आपण. समजा आपल्याला सेटचं नाव, सेट म्हटलेलं आहे, म्हणजे आपण सेटचं नाव घेऊ. सपोज आपण सेटचं नाव ए घेतला, ए, परंतु हे कशामध्ये लिहिणार, कर्ली ब्रॅकेटमध्ये. मीन्स ए इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट इव्हन नंबर्स. म्हणजे कोणते असतात इव्हन नंबर, 2, 4, 6, 8, 10, ... आपल्याला त्याची लिमिट दिलेली नाही कुठपर्यंत लिहायचे ते, म्हणजे हे अमर्याद आहेत, मीन्स अनलिमिटेड आहेत. नेक्स्ट हे झालं सेट ऑफ इव्हन नंबर्स. नेक्स्ट सेट ऑफ इव्हन प्राईम नंबर्स. या ठिकाणी प्राईम नंबर महत्त्वाचा आहे, आणि तो कसा पाहिजे, इव्हन प्राईम नंबर म्हटले. मग प्राईम नंबर म्हणजे काय आपल्याला माहीत पाहिजे, प्राईम नंबर म्हणजेच काय, या चॅप्टरमध्ये आपल्याला खूप वेळेस लागणार आहे हा प्राईम नंबर. प्राईम नंबर म्हणजेच काय, अशी संख्या असते की त्या संख्येला फक्त एक आणि त्याच संख्येने भाग जातो, म्हणजेच ती काय झाली, प्राईम नंबर. परंतु ती कशी पाहिजे आपल्याला, इव्हन, म्हणजे सम पाहिजे. आणि ती कितीमध्ये पाहिजे, फ्रॉम 1 to 50, 1 ते 50 पाहिजे. तर अशी एकच नंबर आहे, आणि ती कोणती आहे, तर आपल्याला अगोदर सेटचं नाव घ्यावं लागेल. समजा या ठिकाणी मी सेटला नाव देतो एक्स, कॅपिटल एक्स, मीन्स कॅपिटल एक्स इन कर्ली ब्रॅकेट. काय लिहिता येईल, एकच संख्या आहे, आणि ती कोणती संख्या आहे, 2 ही अशी संख्या आहे. म्हणजे 2 ही फक्त इव्हन नंबर, इव्हन प्राईम नंबर आहे. नेक्स्ट सेट ऑफ निगेटिव्ह इंटिजर्स. सेट ऑफ निगेटिव्ह इंटिजर्स म्हणजे कोणते, आता या ठिकाणी सेट म्हणलेला आहे, पुन्हा आपल्याला सेट घ्यावा लागेल. मी त्यासाठी कॅपिटल लेटर के घेतो. या ठिकाणी निगेटिव्ह इंटिजर्स म्हणजेच कोणते असतात, फक्त निगेटिव्ह म्हटले म्हणजेच -1, -2, -3, -4, ... ओके, या ठिकाणी हे नंबर्स लहान होत जातील, परंतु आपण शेवटचा नंबर सांगू शकणार नाहीत, म्हणून आपण पुढे -- घेणार आहोत. नेक्स्ट फोर्थ एक्झाम्पल, 7 basic sounds ऑफ सरगम. सरगम म्हणजे जे सूर असतो त्या सुरामधील 7 basic sounds म्हटले. ओके, 7 basic sounds, तर ते कोणते असतात, त्यासाठी आपण सेटचं नाव घेऊ आपण. सुरुवातीला सपोज झेड हे नाव घेतलं, मीन्स कॅपिटल झेड इज इक्वल टू कोणते असतात ते, 7 sures, सारेगम अपदनी. ओके, मीन्स सा. नेक्स्ट रे ग म प ध अँड नी, मीन्स सारे ग म प ध नी, 7 basic sounds. ओके, अशा प्रकारे आपला फर्स्ट क्वेश्चन म्हणजेच राईट द फॉलोइंग सेट्स इन रोस्टर फॉर्म हा या ठिकाणी कम्प्लीट झालेला. आणि पहा या ठिकाणी सेट लिहिताना आपण कर्ली ब्रॅकेटमध्ये दिले, सेटला नाव कॅपिटल लेटरमध्ये दिले, आणि जे एलिमेंट्स आहेत हे एलिमेंट्स कशाने सेपरेट केलेले आहेत, सेपरेटेड बाय कॉमर्स. ओके, अशा प्रकारे आपल्याला लिस्टिंग मेथड या प्रकारे करता येईल. लेट्स सी द क्वेश्चन नंबर सेकंड. द क्वेश्चन नंबर सेकंड इज गिवन दॅट राईट द फॉलोइंग सिम्बॉलिक स्टेटमेंट्स इन वर्ड्स. आपल्याला काय सांगितलेलं आहे, हे जे खाली आपल्याला सिम्बॉलिक स्टेटमेंट दिले आहे, सिम्बॉलचा यूज केलेला आहे, आणि हा आपण सिम्बॉल पाहिलेला आहे. हा सिम्बॉल म्हणजेच आपण या सिम्बॉलच काय म्हणतो, या ठिकाणी हा सिम्बॉल आहे यालाच काय म्हणतो, इज इलिमेंट, इज इलिमेंट, किंवा त्यालाच काय म्हणतो, बिलॉन्ग टू, म्हणजेच घटक असणे. एकतर इलिमेंट इज इलिमेंट ऑफ असं म्हणतो, किंवा इज बिलॉन्ग टू, या प्रकारे आपल्याला दोन्हीपैकी एक नाव हे ठेवायचं आहे. आणि जर आपण याच्यावरती अशी क्रॉस लाईन असेल तर इज नॉट इलिमेंट किंवा इज नॉट बिलॉन्ग टू, या ठिकाणी आपल्याला हे लक्षात ठेवायचं. लेट्स सी फर्स्ट एक्झाम्पल. द फर्स्ट एक्झाम्पल इज गिवन दॅट 4/3 इज बिलॉन्ग टू ऑर इज इलिमेंट ऑफ क्यू अँड क्यू इज रॅशनल नंबर. ओके, आपण हे अगोदर सेट दाखवला होता, क्यू हा कोणता सेट आहे, रॅशनल नंबरचा सेट असतो, आणि तो कोणत्या लेटरनं दाखवला जातो, क्यू या लेटरनं. म्हणजेच हा सिम्बॉल कसा लिहिणार, या ठिकाणी आपण लिहूया स्टेटमेंटमध्ये म्हटलं इन वर्ड्स म्हटलं आहे, मीन्स 4/3 इज
अ इलेमेंट ऑफ इज अ इलेमेंट ऑफ क्यू या प्रकारे आपल्याला लिहिता येईल. किंवा क्यूला आपण रॅशनल नंबर असं म्हटलं तरी चालेल. म्हणजेच या ठिकाणी काय म्हणता येईल, 4/3 इज अ इलेमेंट ऑफ क्यू, म्हणजे हा इलेमेंट आहे. हा सिम्बॉल कशाचा आहे, इज इलेमेंट ऑफ. नाव सेकंड एक्झाम्पल, इन सेकंड एक्झाम्पल -2 इज नॉट इलेमेंट ऑफ एन, अँड एन मीन्स कॅपिटल एन मीन्स नॅचरल नंबर, सेट ऑफ नॅचरल नंबर्स. मीन्स हाऊ कॅन वी राईट -2 इज नॉट, याच्यावरती क्रॉस लाईन आहे म्हणजे इज नॉट, म्हणजे तो नाही, इज नॉट इलेमेंट ऑफ कॅपिटल एन म्हणजेच नॅचरल नंबर. म्हणजे -2 हा नॅचरल नंबर नाही, म्हणजेच या ठिकाणी काय सांगितलेलं, -2 इज नॉट इलेमेंट ऑफ, हे क्रॉस लाईन आहे म्हणून नॉट इलेमेंट ऑफ एन, एन मीन्स नॅचरल नंबर. नेक्स्ट थर्ड वन, या ठिकाणी कॅपिटल पी आहे, या ठिकाणी स्मॉल पी आहे, म्हणजे हे आपण लिहिताना काय लिहिणार, सुरुवातीला स्मॉल पी घेणार. म्हणजेच पी इज, या ठिकाणी मी क्रॉसमध्ये लिहितो आहे स्मॉल पी, पी इज इलेमेंट ऑफ, पी हा इलेमेंट आहे, पी इज इलेमेंट ऑफ सेट पी, सेट पी. स्मॉल पी इज अ इलेमेंट ऑफ सेट कॅपिटल पी, सच दॅट, या उभ्या रेषेलाच आपण काय म्हणतो, सच दॅट स्मॉल पी इज अन ऑड नंबर, इज अन ऑड नंबर. ओके ब्रॅकेट, ओके दिस इज वर्ड स्टेटमेंट, दिस इज स्टेटमेंट इन वर्ड. आपल्याला काही वेळेस असंही विचारलं जाऊ शकतं, असं अशा प्रकारे दिलं जाईल आपल्याला, आणि ते सिम्बॉलमध्ये लिहा म्हटलं जाईल, म्हणजे वर्ड्समध्ये दिलं जाईल आणि ते सिम्बॉलमध्ये. या ठिकाणी आपल्याला काय दिलेलं आहे, सिम्बॉलमध्ये देऊन आपल्याला वर्ड्समध्ये लिहायला सांगितलेलं आहे. या प्रकारे आपला क्वेश्चन नंबर 2 हा या ठिकाणी कम्प्लीट झालेला आहे. लेट सी द क्वेश्चन नंबर 3. द क्वेश्चन नंबर 3 इज गिवन दॅट राईट एनी 2 सेट्स बाय लिस्टिंग मेथड अँड बाय रूल मेथड. आपल्याला काय सांगितलेलं, 2 सेट लिहायचे आहेत आपल्या मनाने लिहायचे आहेत, आणि काय करायचे, बाय लिस्टिंग मेथड, लिस्टिंग मेथडनेही लिहायचे आहेत आणि रूल मेथडनं पण लिहायचे आहेत. तर आपण फर्स्ट एक्झाम्पल मी घेतो, फर्स्ट एक्झाम्पल दॅट इज डेज, सेट ऑफ डेज इन द वीक, या ठिकाणी आपल्याला काय करायचे, आठवड्यातील दिवस घ्यायचे आहे. म्हणजेच आपण या ठिकाणी काय करणार, सुरुवातीला या फर्स्ट एक्झाम्पलमध्ये डेज इन द वीक म्हटले, म्हणजे आपण या ठिकाणी सुरुवातीला लिस्टिंग मेथडनं बनवणार होतो. म्हणजेच आपण कॅपिटल ए घेऊ, नेम ऑफ द सेट, दॅट इज कॅपिटल ए, सेट ई, ए इज अ डेज, सेट ऑफ डेज इन द वीक, म्हणजेच कोणते डेज असतील, संडे, मंडे, ट्यूजडे, वेन्सडे, थर्सडे, नेक्स्ट फ्रायडे अँड सॅटरडे. ओके दीज आर द एक्झाम्पल ऑफ लिस्टिंग मेथड. नाव रूल मेथड, बाय रूल मेथड. नेक्स्ट ए इज, सपोज एक्स इज अ इलेमेंट ऑफ सेट ए, सच दॅट एक्स इज डेज इन द डे इन द वीक. ओके दिस इज द एक्झाम्पल ऑफ रूल मेथड. ओके दिस इज द एक्झाम्पल ऑफ लिस्टिंग मेथड अँड दिस वन इज द बाय रूल मेथड. या प्रकारे आपण एक एक्झाम्पल पाहिलेलं आहे. नाव सेकंड एक्झाम्पल, यानंतर आपण दुसरं एक्झाम्पल पाहणार आहोत, सेट ऑफ नॅचरल नंबर फ्रॉम 1 to 8. आपण काय घेणार आहोत, एक्झाम्पल काय, सेट ऑफ नॅचरल नंबर फ्रॉम 1 to 8. तर यामध्ये आपण लिस्टिंग मेथड बनवूया. सपोज एक्स इज इक्वल टू फ्रॉम 1 to 8, मीन्स वी कॅन स्टार्ट फ्रॉम 1, 1, 2, 3, 4, 5, 6, 7 अँड 8. नॅचरल नंबर म्हटलेलं आहे, नॅचरल नंबर म्हणजे 1 up to 8. तर हे आपण लिस्टिंग मेथडनं कशाप्रकारे बनवणार, तर लिस्टिंग मेथडनं बनवतो आपण स्मॉल वाय घेऊ, वाय इज अ एलिमेंट ऑफ सेट एक्स, सच दॅट वाय इज अ नॅचरल नंबर, y is a natural number such less than, okay, natural number less than 9, आणि हा कितीपेक्षा लहान आहे, 9 पेक्षा लहान आहे. नॅचरल नंबर आहे म्हटल्यानंतर आपल्याला यामध्ये माहीत राहील की नॅचरल नंबर आहे म्हटल्यानंतर स्टार्ट कितीपासून होणार आहे, तो 1 पासून. म्हणजे आपल्याला हा 1 to 8 असं म्हणण्याची गरज नाही, किंवा सांगितलं तरी चालेल, किंवा आपण असंही लिहू शकतो वाय इज अ नॅचरल नंबर फ्रॉम 1 to 8 असंही घेऊ शकतो, किंवा लेस दॅन 9, 8 पर्यंत लिहायचे आपल्याला, म्हणजे लेस दॅन 9 आहेत, या प्रकारे लिहिलं तरी चालेल. आता हे आपल्याला लिस्टिंग मेथड जे आहे, सॉरी रूल मेथड जे आहे, हे रूल मेथडनं एक्झाम्पल आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे बनवता येईल. अशा प्रकारे आपण
हे दोन एक्झाम्पल बाय लिस्टिंग मेथड लिहिले आहे आणि दोन रूल मेथड लिहिले आहेत. या ठिकाणी आपण एक्झाम्पल पाहिलेलं आहे. या ठिकाणी तुम्ही कोणतेही दुसरे एक्झाम्पल लिहिलं तरी सुद्धा चालते. नाव सी द क्वेश्चन नंबर फोर. द क्वेश्चन नंबर फोर इज गिवन दॅट क्वेश्चन नंबर फोर राईट द फॉलोइंग स्टेट्स युझिंग लिस्टिंग मेथड. वी हॅव गिवन सम एक्झाम्पल्स अँड वी हॅव टू राईट दिस गिवन एक्झाम्पल युझिंग लिस्टिंग मेथड. आपल्याला एक्झाम्पल दिले आहेत आणि ते कशाचा वापर करून लिहायचे आहेत. लिस्टिंग मेथड म्हणजे यादी पद्धतीचा वापर करून लिहायचा. यादी पद्धत म्हणजेच युझिंग कॉमा. नेक्स्ट या ठिकाणी सेट्स म्हटले. आता सेट्सचं नावं दिलेलं नाही, आपण आपल्या मनाने घेणार आहोत आणि ते नाव हे कॅपिटल लेटर्समध्ये असायला पाहिजे. फर्स्ट एक्झाम्पल, व्हॉट इज फर्स्ट एक्झाम्पल? ऑल मंथ्स इन द इंडियन सोलर इयर. इंडियन सोलर इयर म्हणजे भारतीय सौर वर्षातील आपल्याला काय लिहायचे आहेत. मंथ्स म्हणजे सर्व महिने लिहायचे. ऑल मंथ्स म्हटले म्हणजे भारतीय सौर वर्षातील. सौर वर्ष म्हणजे काय? जे आपले मराठी महिने आहेत ते मराठी महिन्याचे आपल्याला नावे लिहायचे आहेत. म्हणजेच आपल्याला काय करावं लागेल, सर्व भारतातील मराठी महिने आपण कशामध्ये मोजतो त्याची नावे लिहावं लागतील. तर आपण त्यासाठी सेटचं नाव घेऊया कॅपिटल ए आणि कर्ली ब्रॅकेटमध्ये. मराठी महिने कोणते असतात? चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, ओके, हे आपल्याला या ठिकाणी लिहायचे आहेत. म्हणजे सुरुवातीला काय असेल? चैत्र. नेक्स्ट वैशाख. नेक्स्ट माघ अँड फाल्गुन. अशा प्रकारे हे आपल्याला आपले मराठी महिने हे आपल्याला माहीत पाहिजे आता. ओके, नाहीतर आपल्याला सर्व इंग्लिशमध्ये महिने माहीत आहेत आणि मराठीमध्ये काहीच माहीत नाहीत. तर आपल्याला काय? चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ आणि फाल्गुन. अशा प्रकारे हे आपले 12 महिने हे कशामधले आहेत? सो इंडियन सोलार इयर म्हणजे मराठी महिने आहे सौर वर्षातील. तर हे झाले फर्स्ट एक्झाम्पलसाठी. यानंतर आपण पाहणार आहोत सेकंड एक्झाम्पल, लेटर इन द वर्ड कॉम्प्लिमेंट्स. आता आपल्याला काय करायचे? लेटर्स इन द वर्ड्स कॉम्प्लिमेंट. ह्या कॉम्प्लिमेंट्स या लेटर वर्ड्समधील काय करायचे आपल्याला? लेटर्स पाहिजेत आणि ते कशामध्ये लिहायचे? बाय युजिंग लिस्टिंग मेथड. म्हणजे हे जे लेटर्स आहेत या कॉम्प्लिमेंट ह्या शब्दामध्ये ह्या प्रत्येकाला एकेकांना सेपरेट करायचं आहे. म्हणजे आपण यासाठी सेटचं नाव घेऊ. सपोज बी बी इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट. आता हे लिहिताना आपण एक एक लेटर लिहिणार आहोत. म्हणजे सुरुवातीला काय आहे? सी, नेक्स्ट कॉमा. आपण लिस्टिंग मेथडमध्ये कॉमा यूज करतो. नेक्स्ट ओ, नेक्स्ट लेटर यम, नेक्स्ट लेटर पी, यल, नेक्स्ट ई. आता पहा या ठिकाणी यम झालेला आहे, पुन्हा यम आलेला आहे. तर लिस्टिंग मेथडमध्ये एक रूल आहे की जो डबल एलिमेंट येणार आहे तो एका ब्रॅकेटमध्ये कर्ली ब्रॅकेटमध्ये पुन्हा तो डबल लिहायचा नाही. म्हणजे आपण या ठिकाणी यम लिहिलेलं आहे पण पुढं डबल यम लिहिणार नाहोत. या ठिकाणी ई आहे पुढे परंतु अगोदर ई लिहिलेलं आहे म्हणजे ई लिहिणार नाहीत. नंतर आहे यन आणि नंतर टी. म्हणजे या ठिकाणी लक्षात काय ठेवायचं आहे? लिस्टिंग मेथडमध्ये एलिमेंट जे आहेत हे रिपीट व्हायला नको येतं. म्हणजेच सी कॉमा यम ओ पी एल ई एन अँड टी. या ठिकाणी ई आणि यम हे रिपीट झाले होते म्हणजे ते एकाच वेळेस येणार आहे. अशा प्रकारे हा सेकंड एक्झाम्पलसाठी. नेक्स्ट थर्ड एक्झाम्पल, सेट ऑफ ह्युमन सेन्सरी ऑर्गन. ह्युमन सेन्सरी ऑर्गन म्हणजे आपल्याला आपण त्यालाच काय म्हणतो, मानवाची ज्ञानेंद्रिये. ओके, त्यांचे आपल्याला संच लिहायचे. म्हणजे ते कोणते असतात? तर कोणते असतात ते? त्याच्यासाठी आपण सेटचं नाव लिहू, सेट सी. तर त्यासाठी काय? आईज, डोळे. नेक्स्ट इयर, इयर्स. नेक्स्ट नोज, नोज एक आहे हे आपल्याला माहीत पाहिजेत, नोज आहे. आणखी कोणते असतात? स्किन आहे, त्वचा आहे. अँड टंग. दीज आर ह्युमन सेन्सरी ऑर्गन्स. दीज आर द एक्झाम्पल. इज वॉज एक्झाम्पल नंबर थ्री. नाव एक्झाम्पल फोर, सेट ऑफ प्राईम नंबर्स फ्रॉम 1 to 20. सेट ऑफ प्राईम नंबर्स फ्रॉम 1 to 20 मीन्स सपोज सेटचं नाव घेऊ आपण डी. आणि डीला आपल्याला काय करायचं? प्राईम नंबर ह्याच्यात 1 to 20 आणि प्राईम नंबर म्हणजेच कोणते? अशा संख्या शोधायच्या की त्या संख्या फक्त एक आणि त्याच संख्येने भाग जाईल. मग अशा कोणत्या आहेत? प्राईम नंबर्स 2 आहे, 3 आहे, 5, 7, 11, 13, नेक्स्ट 17 अँड 19. दीज आर द प्राईम नंबर्स फ्रॉम 1 to 20. नेक्स्ट वन, लास्ट एक्झाम्पल, नेम ऑफ कॉन्टिनेंट्स ऑफ द वर्ल्ड्स. कॉन्टिनेंट्स म्हणजे आपल्याला काय? आपले खंड. जगामध्ये किती खंड आहेत त्यांची नावं लिहायची आहेत. आपल्याला माहिती आहेत किती खंड आहेत जगामध्ये? 7 खंड आहेत. तर त्यांची आपण नावं पाहूया. सुरुवातीला आपण यामध्ये सेट ई घेऊया कॅपिटल ई. इज इक्वल टू काय घेणार? सुरुवातीला आफ्रिका. ओके, आफ्रिका. नेक्स्ट युरोप. नेक्स्ट आशिया. नंतर नॉर्थ अमेरिका. नॉर्थ अमेरिका. आणखी कोणता आहे? साऊथ अमेरिका आहे. साऊथ अमेरिका.
नेक्स्ट अंटार्कटिका, अंटार्कटिका, एंड लास्ट वन ऑस्ट्रेलिया, ऑस्ट्रेलिया। अशा प्रकारे आपण हे सेवन हे काय आहेत, कॉन्टिनेंट्स ऑफ द वर्ल्ड्स आहेत। अशा प्रकारे आपण प्रॅक्टिस क्वेश्चन नंबर फोर हा या ठिकाणी कम्प्लीट केलेला आहे। चला यानंतर आपण पाहत क्वेश्चन नंबर फोर। द क्वेश्चन नंबर फोर इज गिवन दॅट राईट द फॉलोइंग सेट्स युझिंग रूल मेथड। आपल्याला काय करायचं आहे, दिलेले सेट जे आहेत हे कोणत्या मेथडमध्ये लिहायचेत, युझिंग रूल मेथड, म्हणजेच आपण गुणधर्म पद्धतीने लिहिणार आहोत। तर चला पाहूया फर्स्ट एक्झाम्पल। फर्स्ट एक्झाम्पल, ए इज इक्वल टू इन करली ब्रॅकेट 1, 4, 9, 16, 25, 36, 49, 64, 81 and 100। आपण जर ह्या सेट्सचं ऑब्झर्वेशन केलं तर आपल्याला काहीतरी लक्षात येईल की हे जे दिलेले इलिमेंट्स आहेत, सेट एचे जे इलिमेंट्स आहेत हे काय आहेत, पहा 1 आहे, 4 आहे, 9 आहे, म्हणजे हे स्क्वेअर्स आहेत। पण कुणाचा स्क्वेअर आहे, हा 1 चा स्क्वेअर आहे, हा 2 चा स्क्वेअर आहे, 3 चा स्क्वेअर, 4, 5, 6 up to 10, हा 100 जो आहे तर 10 चा स्क्वेअर आहे। तर आपल्याला या ठिकाणी हे म्हणजे 1 पासून 10 पर्यंतचे हे काय आहेत, स्क्वेअर आहे। तर आपल्याला हे लिहिताना युझिंग रूल मेथड आपल्याला दिलेली आहे लिस्टिंग मेथड आणि आपल्याला बनवायची रूल मेथड। तर सुरुवातीला आपण काय करणार, हे लिहिताना सुरुवातीला सपोज आपण या प्रकारे लिहू, ए इज अ सेट ऑफ, म्हणजे किंवा या ठिकाणी एक्स घेऊ, म्हणजे एक्स इज अ इलिमेंट, एक्स हा काय असणार आहे, आता इलिमेंट असणार आहे। पण कोणासाठी इलिमेंट आहे, एक्स इज अ इलिमेंट ऑफ सेट ए, हे उभ्या रेषेलाच काय म्हणणार, सच दॅट हे एक्स काय आहे, एक्स। आता पहा या ठिकाणी लिहिताना आपल्याला 2-3 प्रकारे वेगवेगळ्या प्रकारे लिहिता येईल, मी हे तुम्हाला 2-3 प्रकारे कशा प्रकारे लिहिता येईल हे मी देणार आहे। तर एक्स इज इक्वल टू हा काय आहे, स्क्वेअर आहे, पण कुणाचा स्क्वेअर आहे, नंबरचा स्क्वेअर आहे, म्हणजेच 1, 2, up to 10 हे काय आहे, तर नंबर आहे। तर त्यासाठी आपण काय घेऊ, एक्स म्हणजेच काय आहे, एन स्क्वेअर, म्हणजे एन म्हणजेच काय, नंबर असणार आहेत। आणि कोणते नंबर, ते नॅचरल नंबर आहेत, म्हणजेच या ठिकाणी लिहू आपण एन बिलॉंग्स टू कॅपिटल एन, कॅपिटल एन म्हणजे काय, स्मॉल एन म्हणजे नंबर आहेत, पण हे कोणते नंबर आहेत, बिलॉंग्स टू नॅचरल नंबर, म्हणजे हा स्मॉल एन जो आहे हा कशाचा एलिमेंट आहे, नॅचरल नंबर, म्हणजे नॅचरल नंबर म्हणजेच 1 पासून स्टार्ट होणार आहे। आणि या ठिकाणी आपल्याला आणखी लिहिता येईल, एन जो आहे हा काय आहे, लेस दॅन ऑर इक्वल टू 10, म्हणजे या ठिकाणी हा ही जी एनची किंमत घ्यायची आहे ही काय आहे, या चिन्हाला काय म्हणतात, लेस दॅन 10 अँड इक्वल टू, कारण या ठिकाणी असं चिन्ह आहे। जर फक्त आपण या ठिकाणी असं चिन्ह घेतलं तर ह्याचा अर्थ काय होईल, म्हणजे या ठिकाणी एन, या ठिकाणी काय होईल, एन इज लेस दॅन 10, हे एन हे 10 पेक्षा लहान आहेत। पण जर आपण या ठिकाणी अशी लाईन घेतली तर आपण काय म्हणू शकतो, एन हे 10 पेक्षा लहान आहेत आणि 10 एवढेसुद्धा आहेत। किंवा आपल्याला हे जर असं नको असेल तर या ठिकाणी आपण असंही घेऊ शकतो, एन लेस दॅन 11, म्हणजे ह्या 10च्याऐवजी आपण काय घेऊ शकतो, 11, पण त्यासाठी आपल्याला एकच हे सिम्बॉल घ्यावं लागेल। ओके, तर या ठिकाणी आपण हे वापरू शकतो किंवा हे वापरू शकतो। हे झालं एका अटीप्रमाणे, म्हणजे या ठिकाणी काय झालं, एन ची किंमत ही काय आहे, नॅचरल नंबर आहे, परंतु किती कोणाएवढी आहे, लेस दॅन 10 अँड इज इक्वल टू 10, म्हणजे 10 एवढीसुद्धा आहे, 10 पेक्षा लहान आहे। तर या ठिकाणी आपल्याला हे फर्स्ट रूल मेथड याप्रमाणे मिळेल, फर्स्ट एक्झाम्पल। नेक्स्ट हेच एक्झाम्पल आपल्याला असंही सांगता येईल, ए या ठिकाणी एक्स इज अ इलिमेंट ऑफ ए, सच दॅट X is a square of natural number, लेस दॅन, परंतु अट घ्यायची आपल्याला की हे नॅचरल नंबर आहेत, परंतु हे कितीपेक्षा लहान आहेत, कुठपर्यंत आहेत, 10 पर्यंत आहेत, म्हणजे 10चा स्क्वेअर 100 होतो आहे, परंतु 100 कितीपेक्षा लहान, 10 पेक्षा लहान म्हणता येणार नाही, परंतु काय, लेस दॅन 11। अशा प्रकारे आपण ही एक कंडिशन घेऊ यासाठी, म्हणजे पहा ही सेकंड कंडिशन मिळाली, एक्स इज अ स्क्वेअर ऑफ नॅचरल नंबर लेस दॅन 11। तर या ठिकाणी आपल्याला एकतर या पद्धतीने लिहिता येईल किंवा या पद्धतीने, आपण कोणत्याही पद्धतीने लिहिले तरी दोन्हीसुद्धा बरोबर आहे। म्हणजे पहा या ठिकाणी जो हे एक्स आहे, एक्स म्हणजे काय, 1 सुद्धा आहे, एक्सची किंमत 4 आहे, एक्सची किंमत 9 आहे, एक्स म्हणजे 16 आहे, एक्स म्हणजे 25 आहे, म्हणजे हे सर्वच काय आहेत, या ठिकाणी एक्स आहेत, म्हणजे एक्स म्हणजेच 1 up to 100 हे सर्वच किमती आहेत एक्सच्या। तर या ठिकाणी हे झालेलं आहे आपल्याला फर्स्ट एक्झाम्पल। नाव सेकंड एक्झाम्पल, सेकंड एक्झाम्पलमध्ये काय दिलेलं आहे, बी इज इक्वल टू, सेटचं नाव बी आहे आणि या ठिकाणी 6, 12, 18, 24, 30, 36, 42, 48 असे आपल्याला नंबर दिले आहेत। पुन्हा आपण जर याला नीट ऑब्झर्वेशन केलं तर आपल्याला हे सुद्धा लक्षात येईल की हे दिलेले काय आहेत, म्हणून हे 6, 12 म्हणजे 6चा टेबल आहे, म्हणजे 6च्या मल्टिपल्समध्ये आहे, 6च्या पटीत आहेत हे, म्हणजे आपल्याला एक कंडिशन काय बनवता येईल, एक याप्रमाणे बनवता येईल, म्हणजे सुरुवातीला काय घेणार, एक्स इज अ इलिमेंट ऑफ सेट बी सच दॅट एक्स इज इक्वल टू 6n। या ठिकाणी 6n का घेतलेला आहे, 6 म्हणजे 6च्या पटीमध्ये आहे आणि n म्हणजे काय, नंबर आहे, कुठपर्यंत नंबर आहेत, म्हणजे आपण जर 6ला 1 ने गुणलं म्हणजे 6 multiply 1 तर काय येणार आहे, 6 के 6, 6 multiply 2 तर 6 दुने 12, 6 multiply 3 18, 6 multiply 4 14 up to कुठपर्यंत येणार आहे,
सिक्सला कितने मल्टीप्लाय करावं लागेल म्हणजे 48 येईल, तर 8 ने मल्टीप्लाय करावं म्हणजे 6 मल्टीप्लाय 8 काय घेतल्यानंतर काय येईल आपल्याला 48 मिळेल. म्हणजे या ठिकाणी हे जे n आहे हे n काय आहे 1 पासून स्टार्ट झाले, मग n पासून कोणते नंबर सुरू होतात नॅचरल नंबर, म्हणजे स्मॉल n इज अ एलिमेंट ऑफ नॅचरल नंबर. नेक्स्ट आणि n ची किंमत कुठपर्यंत घ्यायची आपल्याला, n लेस दॅन ऑर इक्वल टू, पहा या ठिकाणी 6 n च्या ठिकाणी आपण 1 किंमत ठेवली आणि या ठिकाणी n च्या ठिकाणी आपल्याला लास्ट किंमत कोणती ठेवावी लागेल 5. n च्या ठिकाणी जर आपण 1 ठेवला तर 6 वजा 6 आणि लास्ट कोणती ठेवावी लागेल 6 मल्टीप्लाय 8 48. अशाप्रमाणे आपल्याला या ठिकाणी जर आपण n ची किंमत 8 घेतली तर आपल्याला काय मिळेल 48, म्हणजे त्यापेक्षा जास्त नाही, म्हणून आपण काय करू n जे आहे हे लेस दॅन अँड इक्वल टू 8. अशा प्रकारे ही आपल्याला फर्स्ट कंडिशन मिळणार आहे. तर या ठिकाणी ही आपली फर्स्ट कंडिशन तयार होईल. यानंतर किंवा या ठिकाणी आपण 8 आपण दुसऱ्या कंडिशनमध्ये असंही लिहू शकतो n लेस दॅन 9, म्हणजे यांची जी व्हॅल्यू आहे या ठिकाणी काय असेल 9 कमी असणार आहे. और किंवा या एकतर असं लिहू शकतो किंवा या पद्धतीने n इज लेस दॅन ऑर इक्वल टू 8. हे झालं एक फर्स्ट कंडिशनमध्ये. किंवा आपण दुसऱ्या पद्धतीने लिहू शकतो, आणखी या ठिकाणी मी दुसऱ्या पद्धतीने लिहितो हेच, सेम x इज अ एलिमेंट ऑफ b सच दॅट x इज मल्टिपल ऑफ 6. x इज मल्टिपल ऑफ 6 हे काय आहे 6 पटीमध्ये आहेत, परंतु कितीपेक्षा लहान आहेत बट लेस दॅन, आता या ठिकाणी 48 आहे बट मग 48 नंतर कोणता येणार आहे, जर 6 आपण 8 मल्टिप्लाय केलं तर काय येतात 6 मल्टिप्लाय 8 48, जर 6 9 मल्टिप्लाय केलं तर 54 होईल, म्हणजे हे 48 आहेत ही कोणापेक्षा लहान आहेत 54, म्हणजे आपण असं लिहू शकतो x इज अ एलिमेंट ऑफ सेट b सच दॅट x इज अ मल्टिपल ऑफ 6 अँड लेस दॅन 54, म्हणजे हा कितीपेक्षा लहान आहे 6 पटीमध्ये आहे परंतु कितीपेक्षा लहान आहे लेस दॅन 54, ही सेकंड कंडिशन. किंवा आपण असंही लिहू शकतो, आणखी दुसऱ्या पद्धतीने लिहिता येईल आपल्याला, x इज अ एलिमेंट ऑफ सेट b सच दॅट x इज फर्स्ट एट नॅचरल नंबर मल्टिपल ऑफ 6. पहा या कंडिशनमध्ये काय सांगितलेलं आहे आपल्याला, x इज अ एलिमेंट ऑफ सेट b सच दॅट x इज फर्स्ट एट नॅचरल नंबर. हे x म्हणजेच काय आहे, फर्स्ट 8 हे नॅचरल नंबर आहेत, परंतु कसे आहेत ते मल्टिपल ऑफ 6, परंतु कितीच्या पटीमध्ये आहेत ते मल्टिपल ऑफ 6 6 पटीमध्ये आहेत. अशा प्रकारे सुद्धा आपल्याला हे सेंटेन्स लिहिता येईल. म्हणजे पहा आपण रूल मेथडमध्ये आपण या 2-3 कंडिशनमधले कोणतीही कंडिशनमध्ये वापरले तरी आपल्याला चालेल, हे सेंटेन्स वापरून केलं, या ठिकाणी आपण कंडिशन वापरून केलेलं आहे. ओके, अशा प्रकारे हे एक्झाम्पल 1 आणि 2 हे आपल्याला सॉल्व कर. नाव एक्झाम्पल नंबर 3 फ्रॉम द क्वेश्चन नंबर 5. द एक्झाम्पल नंबर 3 इज गिवन दॅट सी इज इक्वल टू इन ब्रॅकेट SMILE. ओके, म्हणजे दीज आर द लेटर्स अँड सेपरेटेड बाय कॉमर्स, मीन्स फ्रॉम दीज लेटर्स देअर इज अ वर्ड्स दॅट इज वन वर्ड दॅट इज स्माईल. ओके, म्हणजे ह्या ह्या अक्षरांपासून आपल्याला काय होईल, एक स्माईल हा शब्द तयार होईल. बघा SMILE स्माईल, म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, हा आपल्याला युझिंग रूल मेथड लिहायचं आहे. तर सुरुवातीला सेटचं नाव काय आहे, सी, म्हणजे या ठिकाणी आपण सी इज इक्वल टू घेऊया. सी इज इक्वल टू काय मिळेल आपल्याला, सी इज इक्वल टू एक्स, म्हणजेच एक्स इज अ एलिमेंट ऑफ सी सच दॅट एक्स इज द लेटर्स ऑफ द वर्ड विच वर्ड दॅट इज स्माईल. ओके, या ठिकाणी हा ब्रॅकेट क्लोज होईल. पहा या ठिकाणी कसं बनवलं आहे, एक्स हा काय आहे, सीचा एलिमेंट आहे, सेट सीचा, आणि हे जे एक्स म्हणजेच काय आहे की हा जो लेटर्स आहेत वरती जे लेख आहेत लेटर्स ऑफ द वर्ड, कोणत्या वर्ड्समधील लेटर्स आहेत हे स्माईल. ओके, अशा प्रकारे हा थर्ड एक्झाम्पल. नेक्स्ट फोर्थ एक्झाम्पल, डी इज इक्वल टू संडे मंडे ट्यूजडे वेडनेसडे थर्सडे फ्रायडे सॅटरडे. अशा प्रकारे हे डेज आहेत, म्हणजेच आपल्याला सेम याच पद्धतीने बनवायचं आहे. म्हणजेच काय बनेल, डी इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट एक्स इज अ एलिमेंट ऑफ डी सच दॅट एक्स इज डे ऑफ द वीक. डे ऑफ द वीक म्हणजे हा जो एक्स आहे हा काय आहे, आठवड्यातील दिवस आहे. आणि आठवड्यातील दिवस कोणता, म्हणजे एक्स म्हणजे संडे असू शकतो, एक्स म्हणजे मंडे असू शकतो, एक्स म्हणजे ट्यूजडे असेल, एक्स म्हणजे वेन्सडे असेल, कोणताही दिवस असेल, म्हणजेच हे काय आहेत, डे ऑफ द वीक या ठिकाणी हे झालेलं आहे. म्हणजे एक्स हा डीचा इलिमेंट आहे. नेक्स्ट लास्ट एक्झाम्पल, थर्ड एक्झाम्पलसारखंच आहे.
हे काय आहे, एक वर्ड तयार होईल यापासून। पहा कोणता तयार होतोय, कॅपिटल एक्स इज इक्वल टू, या ठिकाणी आता एक्स च्या ऐवजी आपण वाय घेऊ कारण या ठिकाणी एक्स आहे। वाय इज अ एलिमेंट ऑफ सेट ए, सेट एक्स, सच दॅट वाय इज द लेटर्स ऑफ द वर्ड, यापासून लेटर्स तयार झालेले इथे, लेटर्स ऑफ द वर्ड, पण कोणत्या वर्ड्समधील, ऑफ द वर्ड, ऑफ द वर्ड इट, ई ए टी, ई ए टी या वर्ड्समधील हे काय आहेत, लेटर्स आहेत। अशा प्रकारे आपलं एक्झाम्पल नंबर 5 म्हणजे या ठिकाणी आपण प्रॅक्टिस सेट 1.1 या ठिकाणी कम्प्लीट केलेली आहे। आपल्याला या ठिकाणी प्रॅक्टिस सेट 1.1 बिलॉंग्स टू एलिमेंट असणे, त्यानंतर लिस्टिंग मेथड अँड रूल मेथड, या दोन मेथडचा यूज करायचा आहे। फक्त ह्या दोन मेथडची प्रॅक्टिस केली की आपल्याला प्रॅक्टिस सेट 1.1 ही खूप इझी जाणार आहे, पण त्यासाठी आपल्याला रूल मेथड, लिस्टिंग मेथड सोपी जाईल, परंतु रूल मेथडची आपल्याला थोडी प्रॅक्टिस जास्त करावी लागेल, कारण हे एलिमेंट म्हणजे काय, हे सच दॅट म्हणजे काय, हे आपल्याला थोडंसं जास्त पाहावं लागेल।